पड्यात जून ते ऑक्टोबर मध्ये सततचा पाऊस अतिवृष्टी यामुळे खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालं। मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की सततच्या पावसामुळे जे नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊ, त्याप्रमाणे 755 कोटी रुपये मदतही केली। परंतु अध्यक्ष महोदय, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसामुळे जे नुकसान झालं होतं त्याचे अहवाल 29 ऑक्टोबरला राज्य शासनाकडे विभागीय आयुक्त मार्फत गेले। मराठवाड्याचाच विचार करायचा झाला तर आमच्या एकट्या धाराशिव जिल्ह्याचा 222 कोटीचा आणि पूर्ण मराठवाड्याचा 1500 कोटीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तामार्फत शासनाकडे गेला, त्याला उपसमितीची मान्यता लागते। अध्यक्ष महोदय, शासन शेतकऱ्यांविषयी किती आत्मीयता आहे किंवा शेतकऱ्यांविषयी किती कळवळ आहे, एक महिना त्याला कमीत कमी लागला। 29 नोव्हेंबरला उपसमितीची बैठक घेतली गेली आणि त्या बैठकीत सुद्धा त्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली नाही। मराठवाड्याचे 1500 कोटीचे, अमरावती विभागाचे 700 कोटीचे, असे 2200 कोटीच्या प्रस्तावांना उपसमितीच्या बैठकीने मान्यता दिली नाही। अध्यक्ष महोदय, त्या बैठकीत असं वित्त विभागाने निकष ठरवा असे सांगितलं। अध्यक्ष महोदय, मला आपल्याला आपल्या माध्यमातून एवढंच विचारायचं, माननीय कृषी मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, 33%पेक्षा जास्त नुकसान झालं असेल तरच प्रशासन आपल्याकडे मदतीसाठी अहवाल पाठवतं, मग अजून कसले निकष शासन ठरवतंय किंवा अजून कसले निकष पाहिजेत? शेतकऱ्यांना मदत देतानाच शासन निकषासाठी ह्या गोष्टीचा विचार का करतं हे मला आपल्याला विचारायचंय। माननीय कृषी मंत्री मराठवाड्याचे आहेत, मला त्यांना विनंती करायची आहे। आता 2 महिने झाले, आता तरी जास्त वेळ न घालवता आपल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे सततच्या पावसाचे पैसे देणे बाकी आहे ते पैसे तत्काळ वितरित करावे ही मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे। अध्यक्ष महोदय, सगळ्यात दुसरा महत्वाचा विषय म्हणजे पीक विम्याचा। अध्यक्ष महोदय, पंतप्रधान पीक विमा योजना ही खर तर शेतकऱ्यांसाठी आहे का कंपन्यांसाठी आहे हा विचार करण्याची वेळ आलेली आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिव जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर सन 2022 मध्ये जवळपास 506 कोटी रुपये हप्ता ह्या ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी, ही केंद्र सरकारची कंपनी आहे, ह्या कंपनीने गोळा केला, त्यापैकी 6,27,000 शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा भरला होता। पावसाच्या नुकसानीमुळं जवळपास 5,49,000 शेतकऱ्यांनी आपलं इंटिमेशन देऊन त्या कंपनीला कळवलं की आमचं नुकसान झालंय। अध्यक्ष महोदय, त्यातली 1,03,000 इंटिमेशन त्यांनी कॅन्सल रद्द केले। कशामुळे रद्द केले? तर पेस्ट अटॅक त्या पोर्टलवर दिसत होतं, पेस्ट अटॅक आहे। नंतर कंपनीने सांगितलं की ते कव्हरमध्ये नाही, जर तुमच्या कव्हरमध्ये नव्हतं तर तुमच्या कंपनीच्या पोर्टलवर का दिसत होतं हा प्रश्न आहे। दुसरं, त्यांनी अतिवृष्टी सततच्या पावसामुळे जे केलं त्यात सांगितलं की त्या महसूल मंडळात पाऊस झालेला नाही, तेवढा अतिवृष्टी झालेली नाही। अध्यक्ष महोदय, मला आपल्याला विचारायचंय, कृषी मंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघितलं तर पाहिजे त्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय का नाही। असे जवळपास 1,03,000 इंटिमेशन ह्या कंपनीने रद्द केले। अध्यक्ष महोदय, नुकसान भरपाई दिली 257 कोटी रुपये। अध्यक्ष महोदय, एकाच शेजारी बांधाला एका बाजूला 500 रुपये दिले, एका बाजूला 10,000 रुपये दिले। त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी, कुठलेही तांत्रिक कर्मचारी नाहीत, अध्यक्ष महोदय, त्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केली। अध्यक्ष महोदय, त्या पंचनाम्यावर कृषी सहाय्याची सही असते, शेतकऱ्यांची सही असते, त्या कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांचे अपेक्षे पंचनामे केले गेले। अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकाऱ्यांनी 3 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हास्तरीय समिती ठराव घेऊन या कंपनीकडे पंचनाम्याच्या प्रती मागितल्या। कंपनीनं सांगितलं की 6 नोव्हेंबर पर्यंत आम्ही पंचनाम्याच्या प्रती देऊ तुम्हाला, अद्यापर्यंत एकही पंचनाम्याची प्रत त्या कंपनीनं शेतकऱ्यांना किंवा जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिलेली नाही। त्या बाबतीत आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, 2016 साली ही योजना चालू झाली, आता 2022 पर्यंत आलोय। 2016 पासून आपण जवळपास, अध्यक्ष महोदय, शेतकरी हिस्सा, राज्य हिस्सा आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळून जवळपास महाराष्ट्रात 28,000 कोटी रुपये ह्या विमा कंपनीला हप्त्यापुढे दिले आणि त्यापैकी फक्त 15,000 कोटी हे कंपनीने परत दिले। महाराष्ट्रातून, एकट्या महाराष्ट्रातून ह्या कंपन्यांनी 13,000 कोटी रुपये कमवलेले आहेत। अध्यक्ष महोदय, हे प्रीमियमच्या पुढे तर कधीच देत नाहीत, फक्त 2019चा अपवाद वगळता। 2019 साली मग त्या साली निवडणुका होत्या म्हणून दिलं का कसं दिलं माहित नाही, परंतु 2019चा अपवाद वगळता कधीही कंपन्यांनी त्यांनी जो प्रीमियम घेतला त्याच्या आता नुकसान भरपाई दिली, त्यापेक्षा जास्त कधीच नुकसान भरपाई दिली नाही। अध्यक्ष महोदय, माननीय कृषी मंत्र्यांना माझी विनंती आपल्या माध्यमातून, त्याबाबत पूर्ण सभागृहानं, आपल्या राज्यानं, गुजरात सारखं राज्य स्वया योजनेतून बाहेर पडलंय, आपण ही योजना कंपन्यांसाठी चलवतो का शेतकऱ्यांसाठी चलवतो हा विचार करण्याची वेळ आलेली आहे। मला एवढंच म्हणायचंय की ह्या कंपन्या वटणीवर आणण्यासाठी राज्य सरकारनं ठोस भूमिका घ्यावी, एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दांना